इयत्ता 9वी, विषय गणित, भाग 1, पाठ 6वा, अर्थ नियोजन। प्रस्तावना। मुलांनो, आजच्या युगात कोणत्याही गोष्टीचे नियोजन असल्याखेरीज ते कार्य यशस्वी होत नसते। दैनंदिन जीवनात आपल्याला विविध गरजा असतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज असते, परंतु त्या पैशाचा योग्य पद्धतीने वापर व्हावा, काही पैशांची बचत व्हावी यासाठी आपल्याला अर्थ नियोजन करणे आवश्यक असते। या अर्थ नियोजनाचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत। या ठिकाणी अमोघ आणि बाबांचा कम्प्युटर विकत घेण्यासंदर्भात संवाद सुरू आहे, तो पहा। आपण कम्प्युटर विकत घ्यायचा का? हो, घेऊया ना, पण पुढच्या वर्षी घेऊया। या वर्षी का नको? त्याची किंमत काही कमी नसते। म्हणजे पैसे साठवायला हवेत असंच ना? हो, अशा प्रकारचे अनेक संवाद आपल्या कानावर पडत असतात। प्रत्येक व्यक्तीला आपल्या गरजा भागवण्यासाठी पैशांची गरज असते। आवश्यक गरजा पूर्ण करून इतर गरजा भागवण्यासाठी प्रत्येक जण पैसे साठवण्याचा प्रयत्न करतो, त्यालाच आपण बचत करणे किंवा सेव्हिंग असे म्हणतो। ही बचत सुरक्षित राहून तिच्यात वाढ होण्यासाठी ती आपण ठेव म्हणून ठेवतो किंवा जमीन, घर यांसारख्या स्थावर बाबी खरेदी करतो। यालाच गुंतवणूक करणे असं म्हणतात। प्रत्येक गुंतवणूकदार आवश्यक तेवढी रक्कम खर्च करतो व उरलेल्या रकमेची बचत करतो, तसेच बचत केलेल्या रकमेची विचारपूर्वक गुंतवणूकही करतो। याला अर्थ नियोजन म्हणतात। संपत्तीची वृद्धी आणि सुरक्षितता हे अर्थ नियोजनाचे मुख्य प्रयोजन असते। प्रत्येकाच्या आयुष्यात काही अपेक्षित व अनपेक्षित घटना घडत असतात, त्या निवारण्यासाठी अर्थ नियोजनाचा उपयोग होत असतो। आता आपण अपेक्षित घटना कोणत्या व अनपेक्षित घटना कोणत्या यांची काही उदाहरणे पाहू। अपेक्षित घटना: मुलांचं शिक्षण व त्यावरील खर्च, व्यावसायिक भांडवल, कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे भांडवल, घराचे बांधकाम किंवा खरेदी, वृद्धापकाळातील गरजा। अनपेक्षित घटना: नैसर्गिक आपत्ती म्हणजेच भूकंप, पूर, वादळ इत्यादी, कुटुंबातील सदस्याचे आजारपण, आजारपण कधी सांगून येत नसते यासाठी पैशांची गरज असते, अपघातामुळे झालेले नुकसान आणि आकस्मिक मृत्यू। वरील घटनांमधून अर्थ नियोजन का करावे याचे उत्तर मिळते। अर्थ नियोजन करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते।